मालवणी येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळलेला आहे, त्यामुळे शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. मतासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारने केल्याचा आरोप करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत, त्यांना विचारात न घेता या आपटेला कुठून शोधून आणलं, या आपटेने किती पुतळे बनवले होते, कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं, असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यावधीचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला, त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना, उभाट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने केले. या आंदोलनात खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाता गाघ, काँग्रेस महिला अध्यक्षा स्मिता वैती, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोकणाला वादळ हे नवीन नाही. वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळही पडत नाही. असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो. जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं. महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे. आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं. पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात, यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला. ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं. तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही. आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छा, आतले मनातली नाही. हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे. महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणवलंय. महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे. 50% 50% 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल. कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत. महाराजांकडे हे नव्हतं, स्मिता आहे. आज सगळ्यालाच तडा गेला. नुसता महाराजांचा पुतळा पडला नाही तर मराठी माणसाच्या हृदयाला भेगा पडल्या. अजूनपर्यंत शासनाच्या वतीने एकही माणूस बाहेर आला नाही आणि महाराजांची माफी मागितली नाही. महाराज चुकलं. आपल्या संस्कारात कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो. महाराष्ट्राचं मन फार उदार आहे. पण चुकी असून पण तुम्ही माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकेल. कोकणाला वादळ हे नवीन नाही. वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळही पडत नाही. असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो. जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली
आणि इथल्या रयतेला सुखी केलं. महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे. आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं. पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात. यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला. ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं. तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही. आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छा, आतले मनातली नाही. हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे. महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणावलंय. महाराजांचे महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे. 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल. कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत. महाराजांकडे हे नव्हतं. आणि महाराजांची माफी मागितली नाही. महाराज चुकलं. आपल्या संस्कारात कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो. महाराष्ट्राचं मन फार उदार आहे. पण चुकी असून पण तुम्ही माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकेल. असं आहे की मी महाराजांचे संभाजी महाराजांचे आभार मानतो की त्यांनी पत्र तरी लिहिलं होतं. आता या पत्रावर सरकार काय प्रतिक्रिया देते ते बघूया. मला वाटतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आलेत आणि लोकांनी त्यांना मतं दिली. परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं. आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले, परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही. सर्व नद्यांचं, देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते. स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला. आणि आजही 1 वीट तिकडे रचलेली नाहीत. बाबासाहेबांचं स्मारकचं काम चालू आहे, ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे, ते सुद्धा हे चालू आहे. आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे. आज मालवणमधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा, ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार, काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते, लाज वाटत नाही त्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दहीहंड्याचं मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करतायत. आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशी आहे. आणि मला वाटतं त्यांना दुसरं येतंय काय. पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे. पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे तुम्हाला मावळे ते तुम्हाला समजेल. आज तुम्ही बघितले असेल महिलांवरती तुम्ही या अशा पद्धतीने हे करताय, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मेवणा, लाडका भाऊ, लाडका मुलगा, लाडका हे सर्व तुम्ही बघितलं. सर्व लाडक्यांसाठी योजना चालू आहे स्वतःच्या आणि स्वतःची समृद्धी या ठिकाणी चालू आहे. आणि मला वाटतं ह्या सर्व गोष्टीची चौकशी बिकोशी सोडून द्यावं साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी असं काम करण्याचे कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं होतं. आज तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केलं तेव्हा 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं. परंतु आज छत्रपतींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने हे राजकारण करू पाहतायत आणि या लोकांच्या भावनेशी खेळतायत ते मला वाटतं ह्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही.
आणि मला वाटतं त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. चला.